सोलापूरच्या संजय वळसंगे या शेतकऱ्यांनी शेतीसाठी दुभत्या म्हशीलाच नांगराला जुंपलेला आहे. एकीकडे शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय, त्यामुळे शेतीच्या उत्पादनावरही याचा परिणाम होतोय, पण त्यासाठी चांगलाच खर्च लागतो. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे संजय वळसंगेने बैलांऐवजी म्हशी घेतल्या. त्यातून त्याला दुधही मिळतंय, दुहेरी फायदा होतोय. गेल्या 25 वर्षांपासून ते म्हशीच्या मदतीने शेती करतात. यंदा राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अनेक शेतकऱ्यांना आपली जनावरं विकावी लागली, पण वळसंगेंनी म्हशीच्या सहाय्याने शेती केली आणि दुष्काळावर मात केली.